स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट माय इंग्लिश बुक टू डिअर स्टुडंट टुडे वी लर्न ॲक्टिव्हिटी टाईम अँड रिडल ॲक्टिव्हिटी टाईम अँड रिडल राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिच्चर्स नेम इन इट राईट द फर्स्ट लेटर ऑफ द पिक्चर्स नेम इन इट मीन्स म्हणजे काय रे बाळानो इथे तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्या पिक्चर्सचे नावं तुम्हाला माहीत आहेत तर ते पिक्चर्सच्या नावाचं फर्स्ट लेटर ज्या पिक्चर्सचं जे नाव सुरू होतं त्या नावातलं फर्स्ट लेटर तुम्हाला इथे लिहायचं आहे तर तुम्ही काय करायचं आहे हे सगळे पिक्चर्स ड्रॉ करायचे आहेत इन युअर नोटबुक तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे पिक्चर्स ड्रॉ करायचे आहेत आणि सेंटरला त्या पिक्चरच्या सेंटरला त्याचा फर्स्ट लेटर लिहायचं आहे आता हे पिक्चर कोणतं आहे हे पिक्चर पेन्सिल आहे आणि पेन्सिलचं फर्स्ट लेटर काय असतं तर पी पी हे इथं लिहिलेलं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवलं आहे हे पिक्चर कोणतं आहे तर हे पिक्चर सन आहे मग सनचं फर्स्ट लेटर काय असणार आहे येस स ओके okay. देन हे पिक्चर कोणतं आहे हे पिक्चर मून आहे आणि मून या पिक्चरचं फर्स्ट लेटर एम हे पिक्चर बलून आहे बलूनचं फर्स्ट लेटर बी ट्री ट्रीचं फर्स्ट लेटर टी बनाना बनानाचं फर्स्ट लेटर बी अँड देन फ्लॉवर फ्लॉवरचं फर्स्ट लेटर एफ ओके okay. देन रिडलकडे जातोय आपण लुक लिसन अँड गेस लुक पहा लिसन ऐका आणि गेस करा अंदाज करा पिक्चर पाहता दिसतोय तुम्हाला बघा हा या पिक्चरमध्ये काय दिसतं रे हा मुलगा कशात बघतोय तर हे पिक्चर पाहिल्या पहिला तुम्ही अंदाज करू शकता पण हे झालं आपल्या मराठीतून मग इंग्रजीमध्ये त्याच्यासाठी कोणकोणते सेंटेन्स येतील बघा हु एम आय हु एम आय मी कोण आहे आय लुक ॲट यू मी तुम्हाला तुला पाहू शकतो यू लुक ॲट मी तू मला पाहू शकतोस आय रेज माय राईट हँड मी माझा उजवा हात वर केल करतोय तर यू रेज युअर लेफ्ट हँड तर तू तु, तुझा डावा हात वर आहेस म्हणजे हा कोण आहे आरसा आरसाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो मिरर बरोबर असेच काही रिडल आपण इथे अभ्यासणार आहोतच बघा फर्स्ट रिडल आहे आय सॉरी इट इज राऊंड इट इज राऊंड इट इज मेड ऑफ रबर चिल्ड्रन प्ले विथ इट इट इज इट इज राऊंड तो गोलाकार असतो राऊंड असतो इट इज मेड ऑफ रबर तो रबरपासून तयार झालेला असतो चिल्ड्रन प्ले विथ इट मुलं त्याच्याबरोबर खेळतात तुम्ही लहानपणापासून सगळे त्याच्यावर खेळता काय रे तो रबर रबरापासून असतो राऊंड असतो तो तुम्ही ओळखलं ना त्याला काय त्याला काय म्हणतो आपण बॉल ओके देन नेक्स्ट रिडलकडे येते मी कोडं इट इज अ फ्रूट ते फळ आहे इट इज येलो व्हेन रिप इट इज येलो व्हेन रिप ते पिकल्यानंतर पिवळं होतं इट इज व्हेरी स्वीट आणि ते खूप गोड असतं आणि वी से क किंग ऑफ फ्रुट्स त्याला आपण काय म्हणतो किंग ऑफ फ्रुट्स फळांचा राजा असं म्हणतो मग ते कोणतं फळ आता एवढं सगळं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल इट इज अ मँगो देन इट लिव्ज इंट्री इट जम्प्स ऑल द टाइम इट्स फन्नी इट्स इट लिवज ट्री लिव्ज म्हणजे राहणे इंट्री ते झाडावर राहतं इट जम्प्स ऑल द टाइम सारखे ते उड्या मारत असतं इकडून तिकडे पूर्ण वेळ नुसत्या उड्या मारण्यात मारण्यात जातो त्याचा इट 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 इज फनी आणि ते खूप गमतीशीर असतं आता आणि तुम्हालाही घरी गमतीनं म्हणतात का बघा अरे तुम्ही उड्या मारालात काय माकडासारख्या उड्या मारतोस मी आता उत्तर सांगितलं ना तुम्हाला मग त्याला काय म्हणतो आपण इट इज अ मंकी देन इट हॅज वॉल्स इट हॅज अ रूफ पीपल लिव इन इट इट इज बघा हां त्याला भिंती असतात त्याला छत असतं लोक त्याच्यामध्ये राहतात मग आपणही राहतो ना रे रह? बरोबर आहे ना कुठे राहतो आपण आपल्या घराला काय आहेत भिंती आहे छत आहे आपण घरात राहतो म्हणजे काय इट इज अ इट्स अ हाऊस इट्स अ हाऊस इट इज मेड ऑफ क्ले पीपल ड्रिंक ची ऑर कॉफी इन इट इट इज बघा हां इट इज मेड मेड तयार झालेलं सॉफ्ट क्ले ते मातीपासून तयार होतं क्ले मातीपासून पीपल ड्रिंक लोक त्यातून टी म्हणजे चहा किंवा कॉफी पितात ओळखलं असेल तुम्ही आपण चहा कशातून पितो कॉफी कशातून पितो इट्स अ कप इट हॅज फोर व्हील्स इट मूव्ज ऑन द रोड्स पीपल ट्रॅवल्स इन इट बघा त्याला चार चाकं असतात इट मूव्ज ऑन द रोड्स ते रोडवरून जात असतं पीपल ट्रॅव्हल इन इट लोक त्याच्यातून प्रवास करतात ओळखलं असेल तुम्ही ज्याला चार चाकं आहेत आणि ते रोडवरून मू करतं हालचाल करतं आपण त्याच्यातून प्रवास करतो इट इज अ व्हॅन आता तुम्ही ह्यातले कमीत कमी चार रिडल तर वहीत लिहायचे आहेत आणि त्याचे आन्सर पण लिहायचे आहेत ओके